शहरामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र यावेळी तरुण हे नशेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास देण्याचं काम करतात, त्यातून गैरप्रकार देखील घडून येतात, त्यामुळे आपण असे कोणतेही वर्तन करू नये असं आवाहन आयुक्तांनी केलंय। तर गैरवर्तन करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी दिलाय। 7 मार्च रोजी होळीचा उत्सव आहे आणि सर्व नागरिक होळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात, मात्र हे साजरा करताना मागील प्रत्येक वर्षी असं लक्षात आलं आहे की काही लोक, विशेष करून नवयुवक, हे काहीतरी नशा करून मोटरसायकल चालवतात किंवा हुल्लडबाजी करतात, किंवा ज्या लोकांना समजा होळी खेळायची नाही त्यांच्यावर जबरदस्तीने रंग फेकतात। तर अशा या सर्व गोष्टी आपण जर टाळल्या, आपण हा होळीचा उत्सव आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रासोबत आनंदात मात्र शांततेत जर साजरा केला आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही ही काळजी घेतली, अनेक लोक मोटरसायकलवर कर्कश हॉर्न वाजवत शहरात फिरतात किंवा दुसऱ्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात, हे सर्व प्रकार टाळले पाहिजे, जेणेकरून उत्साह आनंदात होळीचा उत्सव साजरा होईल, मात्र समाजात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही, कुठल्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही। बघा, प्रत्येक सणासाठी ज्या पद्धतीने आम्ही तयारी करतो, होळीसाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहील, नाकाबंदी राहील, पेट्रोलिंग राहील, आणि कोणीही व्यक्ती जर हुल्लडबाजी करण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि मला खात्री आहे औरंगाबाद शहराचे सर्व नागरिक सुजाण नागरिक आहेत आणि प्रत्येक सण हे सर्व आनंदात उत्साहात साजरे करतात। मी औरंगाबादच्या सर्व नागरिकांना होळीच्या अग्रिम शुभेच्छा देतो आणि हा उत्सव सर्वांसाठी शांततेत होईल अशी अपेक्षा करतो।